सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्थायी सभापतीपदी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा विजय झालाय. सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन सदस्य गैरहजर राहिले, त्यामुळे काँग्रेसनं एकाकी लढत दिली. या चुरशीनं झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना 9 तर काँग्रेस उमेदवार संतोष पाटील यांना अवघी 5 मतं मिळाली. त्यामुळे सांगली महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा विजय झालाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.